माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. श्रावण 30 10 एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आज पराठा. पराठा, अरे बापरे, पराठा, पंजाबी पराठा. आणि तो पण पराठा कसला माहितीये तुला? कसला? पालकचा. पालकचा पराठा. अरे मग तर पालक तर कोणी खात नाही भाजी, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आपण. पराठा बनवायचा, पराठा बनवायचा. त्याच्यासाठी आपण लागणार साहित्य बघूया. चणा डाळ घेतली, ओके, एक वाटी. उडीद डाळ घेतली एक वाटी, हां. आणि हा पालक, ओके. गाजर, ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं, मिरची आणि लसूण, ओके. कोथिंबीर बारीक चिरून घेतले. अच्छा. आणि हे तीळ आहेत. तीळ आहेत काय? तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत. पांढरे तीळ. एक मीठ आहे, ओके, चवीपुरतं लागणार. आणि हे स्वीट कॉर्न आहे, ते मी मीठ टाकून उकळून घेतलेत. अच्छा. आणि हा पालक मी धुवून स्वच्छ मिठामध्ये बारीक चिरून घेतला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ता, आणि आरोग्याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. बरोबर. आम्ही पण आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तसं तुम्ही पण घ्या. पहिले आपण कृतीकडे बोलूया प्रथमेश. अच्छा, आता कृती, ओके. हा तवा तू तापत ठेवला होता ना? हा, तो नंतरची गोष्ट आहे, पण आधी आपण थोडीशी ग्रेव्ही तयार करून घेऊया. ओके. मिरच्या 2 घेतल्या, ओके. आल्याचे तुकडे आणि 4-5 लसूण. लसूण ते आपण मिक्सरमध्ये टाकूया. मिक्सर. आता हा पालक जो चिरून घेतला आहे ना, तो पालक चिरून घेतलेला आपण मिक्सरला लावणार आहोत. ओके. बारीक पेस्ट टाईप करून, बारीक पेस्ट करून घेऊया. पालक आपला बारीक झालाय, पाणी न टाकता आपला पालकचा आपण बारीक करून घेतलेला आहे, ओके. आणि त्याच्यामध्ये प्रथमेश आपण आता ही डाळ टाकूया. डाळ पाणी न टाकता एक वाय डाळ. हा, आधी चणा डाळ लावून घेते, ओके, मिक्सरला. मिक्सरला. हा, पालकची प्युरी जी आहे ना, त्याच्यामध्ये मी चणा डाळ टाकली होती, ओके. आता आपण उडीद डाळ पण टाकूया आणि मिक्सरला पण लावून घेऊया. आता आपण मिक्सर लावून घेणार. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, ओके. म्हणजे याच्या आधी पालक, त्याच्यानंतर मग चणा डाळ, आणि आता उडीद डाळ. याची आता आपण वाटून घेऊया. आता ही आपली पालकची प्युरी, चणा डाळ आणि उडीद डाळ, मस्त मिश्रण आपलं छानपैकी तयार आहे, पातळ एकदम. हा, आणि त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. त्याच्यामध्ये चवी प्रमाणे मीठ. हा, मीठ टाकून झालं की छानपैकी ते ढवळूया आपण, एकजीव करून घेऊ. एकदम सोपं आहे, खाण्यासाठी पण खूप छान आहे. आपण नेहमी बनवतो. आता हे मीठ टाकून झाले छानपैकी, मिक्स पण झालेलं आहे. आता हे खरं तर मीठ आपण आहे ना मिक्सरमध्ये पण टाकून मिक्सर फिरू शकतो मिश्रणामध्ये, पण मी टाकायला विसरले. अच्छा, ठीक आहे. मीठ असं आहे की ते स्टार्टिंगला टाका, मध्ये टाका, शेवटी टाका. चला, हे मिश्रण आपलं तयार आहे. अच्छा, आता आपला हा जो मग गॅस वरती आपण तवा ठेवलेला आहे. प्रथम तू मगाशी म्हणालास ना, सुरुवातीलाच तवा ठेवला होता. हो, तर मग तवा नंतर मग गॅस चालू करा आणि मग तो तापायची वाट बघा. आणि व्हिडिओ तर आपल्याला बनवायचा आहे, तो इन्स्टंट मिळावा म्हणून बारीक काचेवर झाला तवा तापवत ठेवला होता, ओके. अशा पद्धतीने आपलं तेल लावून दिले तव्याला. अच्छा. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, त्या तव्यावरती छानपैकी त्याला घालून एका बाजूला आपण तीळ लावूया. अच्छा, गोल असे तीळ लावून घ्यायचे, ओके. अरे वा, तीळ फॉर टेक्स्चर. हा, पांढरे तीळ आहे ते मध्ये नाही टाकायचे, पण साईडला टाकायचे. अच्छा. आणि हे मिश्रण आपण त्याच्यावरती तव्यावरती टाकणार आहे, ओके. आणि हे काय एकदम डोसे नाही आहे, छानपैकी जाड झाला पराठा तरी चालेल, हलक्या हाताने करायचं. पण इतका छान होतो ना टेस्टी. आपण छानपैकी आता असा फिरून घेतलं,
ओके त्याला खालून तीळ लागते छानपैकी. त्याला आपण गोल फिरून घेऊया. अशा पद्धतीमध्ये आपला हा पराठा गॅसवरती ठेवलाय. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. ओके आणि 10 मिनिटांनी बघायला जाऊ. 10 मिनिटं आपण तो तयार झालाय का छानपैकी. आणि मग हे सामान केव्हा कट टाकायचं आपण? हा आपण तयार करून घ्यायचा. असे छानपैकी आपल्याला लागणारे सगळे तयार करून घ्यायचे आणि मग पुढची प्रोसेस. ओके तोपर्यंत थोडं रिलॅक्स रिलॅक्स. चलो सो वेट फॉर 10 मिनिट्स. 10 मिनिट तोपर्यंत आपण गप्पा मारूया प्रथम. अरे ह्या अशा ही आयडिया कशी आली तुला? ही आयडिया ही तुझ्यामुळे आली. हा कारण तू लहान होतास ना, भाज्या मी उकडून तुला द्यायची त्या खायचा, पण नंतर मग भाजीच खायचं नाही चपाती बरोबरची. मग आयडिया काढली मी, चला भाजी चपाती खात नाहीये, पराठा हे पालक तर पोटामध्ये गेला पाहिजे. मग ही अशी आयडिया काढली की पालक पण गेला पाहिजे पोटामध्ये आणि चपाती पण खाल्ली पाहिजे, इतर डाळी पण गेल्या पाहिजेत पोटामध्ये. आणि आईला चांगलं कौशल्य असतं की आपल्या मुलासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काय काय कोणते कोणते पदार्थ घालायचे खाऊ, त्याच्यासाठी मग ती खूप अतोनात प्रयत्न करते. आणि या सगळ्या आईंची ही समस्या आहे. सेम डब्यामध्ये काय परत, आणखी ना डबा शाळेमध्ये जातो, ऑफिसमध्ये जातो, मग अशा या हाताला पण लागलं नाही पाहिजे काय. हा ऑफिसमध्ये तू तर जायचा, 2 वर्ष कोरोनामुळे तू गेलेला नाही, घरातच काम करतोय. पण ऑफिसला जायचा त्यावेळेला भाजी पण सांडते, मग शॉर्टकट वे म्हणून हा पराठा छान पैकी. किती वेळा भाजी इतकी म्हणजे एअरटाईट करून सांडायची. हा तर अशा पद्धतीमध्ये आपण खूप खूप आयडिया केलेले आहेत, त्यामधली ही आयडिया छान पैकी आणि त्याच्यातून आपले हे पराठे जन्माला आलेले आहेत. चला आपण तर आता बघूया किती त्याला हे झाले शिजलंय. अजून थोडा वेळ लागेल. छान पैकी कोरडा झाला की आपण तो पलटायचा. ओके पराठा आपला आपण उलटून घेऊया जरा. वा अरे बापरे, खर तर दादा थोडासा जास्त वेळ लागला ना, 5 मिनिट जास्त लागली बोलते याला. 10 मिनिट तरी लागतात, पालक आहे ना तो ओला, त्याच्यामुळे छान पैकी कलर आलाय. अरे वा एक दिसतेत ना हे पांढरे तीळ. आपण ते काढूया आणि ताटामध्ये काढून घेऊया. ओके मस्त सर्क्युलर भाजून घ्यायचा. ओ माय गॉड खतरनाक. पलटून ठेवायचा. अच्छा असं पलटून ठेवायचा आणि थंड झाला की मग हे सगळं आतमध्ये आपण टाकणार आहोत. ओके माझ्या आता आपण थंड व्हायची वाट बघूया. चलो आपला हा पराठा तयार आहे आणि त्याच्यावरती मी घरचा जो सॉस आहे तो मी अशा अर्धा भागाला लावून घेतलाय छानपैकी. आणि थोडंसं आपल्याला छानपैकी हे पण करायला सजवायला पण आपल्याला आलं पाहिजे. तर हे साहित्य आहेत आपलं इकडचं, हे टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, गाजर पतीस आणि कोथिंबीर. तर एक आपण त्याच्यावरती टाकून घेऊया छानपैकी. अच्छा आता आपण कांदा टाकून घेऊया. छानपैकी कांदा टाकून आणि हे सगळं अर्ध्या भागातच आधी टाकून घेतो करून. हा अर्ध्या भागामध्येच लावून घ्यायचं हे सगळं छानपैकी. अरे हे तर सगळं पिझ्झा टॉपिंग्स जे आपण टाकतो तसं वाटतंय प्रकार. आता हे त्याच्यावरती थोडीशी ढोबळी मिरची टाकूया हिरवीगार, कारण सगळ्या भाज्या आहेत ना. आपण काय करतो सगळं शिजवून खातो, पण रॉ मटेरियल पण गेलं पाहिजे आपल्या पोटामध्ये, त्याची पण आपण काळजी घेऊया. अच्छा आता छानपैकी कलरफुल एकदम टोमॅटो टाकूया. सगळ्या भाज्या पोटामध्ये जातात हे अशा करण्यामुळे. टोमॅटो टाकून झालाय आपला,
ज्यांना मेयोनीज चीज टाकायचं असेल तेही तुम्ही टाकू शकता ना. आणि ते त्याला काय म्हणतात ते कसं चीज असतं पिझ्झावर टाकत ते छोटे छोटे, ओके ते पण टाकू शकतोय ना आपण टाकू शकतो आपण. आणि ज्यांच्या घरी ओव्हन असेल ते मस्तपैकी ते टाकून आपल्या ह्याच्यात पण टाकू शकतात. आता हा आपला गाजर पण आपण टाकूया. लोक चीज किसून टाकतात आपण गाजर किसून टाकतोय. नाही तसं नाहीये, ते चीज पण टाकू गाजर हा हवाच त्याच्यावरती छानपैकी. आणि त्याच्यावरती चीज पण हवं. पण मी त्याच्यासाठी त्याच्या ऐवजी मी काय टाकते माहिती का? काय आपली कॉर्नफ्लेक्स आहेत ना स्वीट कॉर्न, ते टाकते मी. स्वीट कॉर्न टाकणार आहे. अरे बापरे, हे पक्क मम्मी याच्यासारखं वाटतंय, पिझ्झासारखं वाटतंय. आता छानपैकी आपले हे स्वीट कॉर्न टाकून झालेत. असे अशा पद्धतीमध्ये आपला पालक पराठा तयार झालेला आहे. आता आपण हा सर्व केलेला आहे छानपैकी. तर मंडळी, ज्यांना कोणाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. नमस्कार. नमस्कार.